चौबे यांची भाजपा महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मीरा भाईंदर शहरात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आज दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी अखिलेश चौबे यांनी नवीन सिंह यांच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी जिल्हा अध्यक्ष रवी व्यास हे देखील उपस्थित होते. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अखिलेश चौबे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. महामानव माननीय बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्यांच्या जयंतीची शुभेच्छा सर्व मीरा भाईंदर वासियांना देतो आहे. आणि त्याचप्रमाणे या सरपंचपासून पंतप्रधानपर्यंत जे कोण ज्यांना जी काय पोस्ट भेटलं आहे ते फक्त या संविधानामुळे भेटलं आहे. त्यासाठी मी स्वतः त्यांचं शुक्रगुजार आहे आणि प्रत्येक मीरा भाईंदर वासियांना मी त्याची शुभेच्छा देतो आहे. मीरा भाईंदरमध्ये मी राहायला होतो 10 जवळपास 10 वर्ष अजून माझा फ्लॅट इथे आहे, त्यामुळे मीरा भाईंदर हा माझा घरच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे विरोधी पक्ष नेते प्रवीणभाऊ दरेकर यांना इथे प्रभार दिला आहे मीरा भाईंदर वसई विरार आणि पालघरचा, तर त्यामुळे ग्राउंडवर्क करण्याकरिता आणि इकडचे जे लोक आहेत नवीन सिंग जी आहेत यांच्या कार्यालयात मी अगोदर पण येऊन गेलो आहे. तर एक सुरुवात केली आहे मीरा भाईंदरमध्ये येऊन इकडची नब्ज जाणून ते वरपर्यंतची रिपोर्टिंग करायची आहे, त्यासाठी आम्ही मीरा भाईंदरमध्ये आलो आहे. त्याप्रमाणे आता मीराबाईंदर शहरामध्ये प्रत्येक राजकीय पक्षामध्ये गटबाजी असते, तसेच गटबाजी बीजेपीमध्ये देखील आहे, दोन गट आहेत आणि याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो का, काय सांगतो? मी बोललो गटबाजी तिथेच असते जिथे शक्ती असते, ज्याच्या मागे लोक असतात. आज ही जी गटबाजी चालू आहे त्यामुळे एक गोष्ट क्लिअर आहे की मीरा भाईंदरमध्ये विरोधी पक्ष नाही, जे काय आहे ते भारतीय जनता पक्षच आहे. त्यामुळे हा संघर्ष ठीक आहे, पण कुठेतरी या संघर्षाला एक विराम देण्याकरिताच आता पुढचे सगळे प्रोग्राम सेट केले गेले आहेत. आणि मला असं वाटतं आहे की रवी व्यास यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी ते कार्य करत आहे. नरेंद्र मेहताजींना पण प्रदेश सचिव म्हणून नेमणूक त्यांची झाली आहे आणि त्यांनी पण पक्षाला सहयोग केलं पाहिजे, पक्षाने जे डायरेक्शन दिले त्याला फॉलो केलं पाहिजे. अध्यक्ष राज ठाकरे यांनी जो मुद्दा उचलला आहे त्या मुद्द्याशी आपण सहमत आहात का? मस्जिदीवरचे बोंगे उतरले पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी 100% सहमत आहे. मीच नाही, या बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मांडणारा प्रत्येक माणूस याच्याबद्दल सहमत असेल. कारण सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट 2005 डायरेक्शन दिलं आहे. हे फक्त एकमेकाचा सहकार्याने एक कॉस्मोपॉलिटन ह्याच्यात आपण राहतो, त्यामुळे आपण त्याची तक्रार करत नाही आणि म्हणून हे भोंगे वाजत चालले आहेत. कुठेतरी राजसाहेबांनी एक डायरेक्शन दिलं आहे, ते त्यांचा एजेंडा असू शकतो, पण माझं असं म्हणणं आहे की जेवढे पण मौलवी आहेत मुलं आहेत त्यांनी ही गोष्ट ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि भोंगे खाली उतरवले पाहिजे, किंवा त्याची जी आवाज आहे ती नियमानुसार 50 decibel खाली केलं पाहिजे. कार्यक्रमामध्ये आपण आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांना आम्ही एकत्र पाहिलं, मीरा भाईंदरच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे की आम्ही एकत्र, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आज आमची शहराची प्रथम नागरिक आदरणीय महापौर जोसुताई असणारे यांनी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रभागामध्ये एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार याचा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये आमचे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रवीणभाऊ दरेकर त्या उद्घाटन सोहळ्यामध्ये ते उपस्थित होते. त्यामध्ये पक्षाचे जेवढे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहेत, ते सगळे त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. आणि नरेंद्र मेहता असो किंवा इतर पदाधिकारी नगरसेवक असो, ते सगळे आमच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शन ऐकायला आणि त्यांचं स्वागत करायला आले होते. संघटन सर्वोपरी आहे. भारतीय जनता पक्षाला मानणारा प्रत्येक कार्यकर्ता त्याचसोबत मी काम करायला तयार आहे. आणि मीरा भाईंदर शहराचा विकास, नेशन फर्स्ट पार्टी नेक्स्ट आणि सेल्फ लास्ट हे जे संस्कार आहे हे आमच्या मनात आहे आणि हे मानणारा प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मी त्याच्यासोबत काम करायला तयार आहे. एलआयपी अखिलेश चौबे जी आहे ते क्या प्रोग्राम था और इस प्रोग्राम का मकसद क्या था? नमस्कार, ऐसा कुछ प्रोग्राम नहीं था. जब से इनको पद बीजेपी में प्रवेश किए, महाराष्ट्र सचिव के पद मिला, तब से हम लोग इनसे टाइम ले रहे थे कि सर मेरे ऑफिस में स्वागत करने का एक टाइम दे. एक दिन पहले जो प्रोग्राम था उसमें आए, बहुत बिजी शेड्यूल था, बोले कि भैया 6 बजे आज मैं आऊँगा. इसी तरह से यहाँ पर एक स्वागत समारोह मैं उनको रखा था.
एक प्रोग्राम था उद्घाटन समारोह, उस उद्घाटन के लिए रवि व्यास जी और नरेंद्र मेहता जी एक साथ में एक मंच पे दिखाई दिए, क्या लगता है आगे भी एक साथ में आएंगे? देखिए एक संकेत है और बीजेपी जो है एक आपको एग्जांपल देता हूँ मधुमक्खी का छत्ता के जैसा है, सब एक ही परिवार से है, एक छज्जे के नीचे सारे संगठन को स्ट्रॉन्ग करेंगे, चाहे मेहता जी हो या रवि व्यास जी हो। तो प्रदेश से जो आदेश दिया गया है उनको दोनों को पालन करना होगा और कर रहे हैं, हम लोग एक ही हैं। आप जिस तरह से मधुमक्खी को छज्जा पे एक पत्थर मारते हैं और सारे मधुमक्खी उस विरोधी को काटता है, ठीक उसी प्रकार से अगर विरोधी को अगर दिमाग में ए है कि नहीं बीजेपी संगठन दो हो गया है, नहीं, संगठन एक है, अगर विरोधी हमला करेंगे तो हम लोग एक साथ मिलकर विरोधी पे हावी होंगे। तो ये सोचे नहीं कि बीजेपी दो भाग में बटा जा रहा है। ओके, मनसे के प्रमुख राज ठाकरे जी ने जो मुद्दा उठाया है उस मुद्दे को अभी कुछ देर पहले अखिलेश जी ने समर्थन दिया था, आपका क्या कहना है? देखिए ये 100% सारे बीजेपी के कार्यकर्ता समर्थन में हैं। जिस तरह से मस्जिदों पर माइक लगाकर डिस्टर्ब किया जाता है, पूजा हर जगह लोग होता है, मंदिर में होता है, ये नहीं कि हम पूजा कर रहे हैं लोगों को डिस्टर्ब कर रहे हैं। सुबह 6 बजे, दोपहर में, शाम को SSC के एग्जाम चलता है, मैट्रिक का एग्जाम, अनेक प्रकार को होता है, डिस्टर्बेंस होता है। तो राज हमारे माननीय राज साहब ठाकरे जो आह्वान किए हैं वो हर रूप में उनका समर्थन देंगे, वो माइक उतरना चाहिए। अगर नहीं हुआ तो जिस तरह से गली गली में माइक लगाकर हनुमान चालीसा का पाठ वो यहाँ भी लगाया जाएगा, मीरा भाईंदर में ही लगाया जाएगा। आज भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती है, कैसे शुभकामना दोगे? लेकिन भारत रत्न बाबा साहब अम्बेडकर को सबसे पहले अभिनंदन नमन करता हूँ। आज जो संविधान बना के गए हैं वो हमारे देश के शिल्पकार, हमारे संविधान के रचयिता, जिस तरह से संविधान बनाए हैं, सारे भारतवासियों को, मीरा भाईंदर वासियों को हम कहते हैं कि उनके बनाया हुआ संविधान के अनुसार अपना नियम पालन करें तो हमारा पूरा देश का विकास होगा और जन जन का विकास होगा।